कामोठे येथील स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणात पार्किंग बॉईज ग्रुपच्या वतीनं नगरसेवक चषक 2022 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झालं. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 1,00,000, द्वितीय क्रमांकास 50,000 तर तृतीय क्रमांकास 25,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुसुम म्हात्रे, माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, रवींद्र म्हात्रे, अनिल चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अतिशय भव्य असं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. अतिशय नीटनेटकं असं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ग्राउंडवरती या इथे आपण कामोठेकरांनी नेहमीच मेहनत घेतलेली आहे. सिडकोने या इथे ग्राउंड डेव्हलप केलं नाही म्हणून तुम्ही तुमची गाडी थांबवली नाही, तुम्ही तुमचं काम थांबवलं नाही. तुम्ही फक्त सांगता इथं देवाकडे सांगता इथं मानवरती करून तुम्ही सांगता हात मोकळे करून मोकळे झाला नाही, तर तुम्ही हे ग्राउंड तुम्ही डेव्हलप केलं, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे विकसित केलेलं आहे आणि इथं नेहमीच तुम्ही इथं सामने खेळवत असता, ज्याच्यामुळे या इथे कोणतीही अतिक्रमण ही इथे यशस्वी होऊ शकलेली नाहीये. पुढील काळात सुद्धा या इथे जास्तीत जास्त सामने खेळवले जावेत, कामठ्यामध्ये चांगल्या प्रकारचं संता या इथे खेळाडू या इथे निर्माण व्हावेत, यासाठी म्हणून आपण सर्वांनी संता इथं प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आपण आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचे इथे संता इथं प्रयत्न केलेले आहेत आणि आज या इथे पार्किंग बॉईज ग्रुपने या इथे ही सामने भरवलेले आहेत. मला विश्वास आहे की याच्यातून एक संत चांगल्या प्रकारचं क्रिकेट हे संत या इथे सर्वांच्या समोर येईल आणि त्याच्यामुळे नक्कीच अनेक जण ही या खेळाला हे जोडले जातील आणि त्याच्याच बरोबर कामोठे वासियांची या इथे सांगता कामोठ्यावरती असलेली श्रद्धा ही आणखी आणि आणखी वाढत जाईल असा मला इथे विश्वास आहे. या इथे मी पार्किंग बॉईज ग्रुपला मी शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांनी पुढच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम करत राहावेत यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.